बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी शिंदेंनी शरद पवार आणि अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलं. या कार्यक्रमात 25,000 तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. राज्यभरात असेच मेळावे राबवून बेरोजगारांना रोजगार देऊ असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. पहिल्यांदाच एकनाथराव शिंदे राजकारण हे असतं, पण जिथं त्यांचे नवीन करत आहोत, नव्या पिढीला आधार देत आहोत अशी भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि तीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देतो की मुलांच्या हातांना काम देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हा लोकांची साथ राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो. पवार साहेब पण इथं व्यासपीठावर आहेत, अजितदादा पण व्यासपीठावर आहे. सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे, सर्वसामान्यांचं आहे, राजकारण विरहित आहे आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे विकासामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही. सर्वांना सोबत घेऊन या सरकारचं काम पुढे चाललेलं आहे आणि म्हणून